जामखेडमध्ये बीड रोडवरील गणेश फर्निचर इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत लाखोंचं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जामखेडमधील बीड रस्त्यावरील गणेश फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक या दुकानाला शॉर्ट सर्किटनं आग लागून दुकानातील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून सुमारे 20 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. अग्निशामन बंबनं आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु तोपर्यंत दुकानातील साहित्य जळालं होतं. रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून दुकान मालक अजबे हे कीर्तनाला गेले होते. 11 सुमारास त्यांच्या दुकानाला आग लागल्याचं दिसताच तातडीनं अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं. माझे बीड रोडला गणेश फर्निचर या नावाने दुकान आहे. माझ्या दुकानात इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर वगैरे मिळून जो 35 ते 40 लाख रुपयाचा माल आहे, त्यातील 17 ते 18 लाख रुपयाचा माल आगीत जळून भस्मसात झालेला आहे. आणि आमचे दोस्त गुलाबराव जांभळे यांच्या वडिलांच्या 13व्या निमित्त जे कीर्तन होतं त्यासाठी बीड जिल्ह्यात कीर्तनासाठी गेलो होतो. तिथं 11 फोन आला की तुमच्या दुकानाला आग लागली आहे. त्यानंतर आम्ही तत्काळ तिथून निघून इथं आलो. तोपर्यंत आपल्या जामखेडचे नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवाय ग्रामस्थ, दोस्त मंडळी, पाहुणे मंडळी यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आग आटोक्यात आणली, परंतु इलेक्ट्रॉनिक सामानाचे जास्त नुकसान झाले. जास्तीत जास्त गाडी आणि इलेक्ट्रॉनिक LED वगैरे जास्त जळले. आणि जे फर्निचरचं सामान आहे अर्धवट अवस्थेत जळालं. काही विजवल्यामुळे जळवणे आपण ते वापरात आणण्याचे हिशोबात राहिले नाही. मालिक 18 ते 20 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. तीन चार दिवसापासून शहरात लाईटीचा त्रास आहे. लाईट येणे जाणे चालूच आहे. ये जा असल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे. शॉर्ट सर्किटचा एवढा तडाखा बसलेला आहे की अक्षरशः पत्रे पण वितळून खाली पडलेले आहेत. आणि दुसरं विशेष म्हणजे आमच्या गावात दुकान आहे, परंतु तर रस्त्याचे काम चालू असल्यामुळे कुठलाही गाडीवाला तिथं गाडी न्यायला तयार नाही. त्याच्यामुळे आम्ही नवीन आलेला माल, पहिला माल ह्या गोडाऊनात रोडला असल्यामुळे ठेवत होतो. आणि ह्या असे लाईटचे शॉर्टमुळे आमचे खूप नुकसान झाले. नगराध्यक्ष निखिल घायतडक, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, हमीद शेख, राहुल बेदमुथ्था, अक्षय ढवळे, अविनाश पवार, गणेश पवार, संदेश कोठारी, संजय कोठारी, नगरसेवक अमित चिंतामणी, प्रवीण सानप आदींनी आग विझवण्याच्या कामी परिश्रम घेतले. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.